नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं यापूर्वी आपण उपवासाचे मेदूवडे ही रेसिपी पाहिली होती. आज सुद्धा आपण उपवासाचीच एक रेसिपी पाहतोय. आज आपण पाहतोय गोलगरगरीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत उपवासाची गोल भजी. जितकी पटकन ही भजी तयार होते ना, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक लवकर ही भजी फस्त होते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, गोलगरगरीत, बाहेरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत उपवासाची गोल भजी. बाहेरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत, खमंग उपवासाची गोलभजी करण्यासाठी हे पाहिजे. इथे आपल्याला एक वाटी म्हणजे 125 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला कढईमध्ये गरम करून घ्यायचा आहे. साबुदाणा गरम करत असताना सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला साबुदाणा मोठ्या आचेवर एकसारखा हलवत राहायचा आहे आणि नंतर मात्र साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर हलवत राहायचा आहे. साबुदाणा लवकर फुलून यावा म्हणून तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी कराल तर सर्व साबुदाणा काळा पडेल, करपेल आणि मग तो कढईला चिकटेल. म्हणून आपल्याला लो टू मिडियम आचेवरच हा साबुदाणा एकसारखा परतत राहायचा आहे, फुलवून घ्यायचा आहे. हे पण आपला साबुदाणा फुलायला सुरुवात झाली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर हा साबुदाणा चमच्यानं कढईमध्ये हलवत राहायचा आहे. आता साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये या साबुदाण्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची, म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं. आपल्या या साबुदाण्याचं अगदी बारीकच पीठ तयार व्हायला हवं असं काही नाही, रवासुद्धा चालणार आहे. हे पण आपला साबुदाणा बारीक करून झालाय. पाहताय ना कसं रव्यासारखं टेक्स्चर आलं ते. जितका तुम्ही साबुदाणा अगदी व्यवस्थित गरम करून घ्याल, म्हणजे मंद आचेवर फुलवून घ्याल ना, तितकं तुमचं साबुदाण्याचं पीठ अगदी बारीक तयार होणार आहे आणि ते पटकन तयार होणार आहे. आता 1/2 किलो म्हणजे 2 मोठे बटाटे उकळून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची. आपण 125 ग्रॅम म्हणजे 1/2 पाव साबुदाणा घेतलाय, त्यासाठी आपल्याला 1/2 किलो बटाटे घ्यायचे, म्हणजे साबुदाण्याच्या अगदी दुप्पट. साबुदाणा भाजून न घेता, बटाटा उकळून न घेता तशा प्रकारे सुद्धा उपवासाची भजी तयार करता येते. परंतु मग त्यापासून बनवलेली भजी गोलगरगरीत होत नाहीत, तळायला उशीर लागतो आणि कच्चा असा उग्र दर्पही येतो. हे पण आपले दोन्ही बटाट्याची सालं काढून झालेली आहेत. आता हा बटाटा आपल्याला किसणीच्या साह्यानं किसून घ्यायचा आहे आणि किसताना मोठ्या होलचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही स्मॅशरच्या साह्यानं स्मॅश देखील करू शकता. हे पण आपले दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरं, 3-4 तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि 1/2 वाटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही 1/2 इंच किसलेलं आलं आणि 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर देखील यामध्ये घालू शकता. हे पहा, बटाट्यामध्ये सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपण मिक्सरवर बारीक केलेला साबुदाणा यामध्ये घालायचा आहे आणि हे साबुदाण्याचं पीठसुद्धा आपल्याला या सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटा ओलसर असल्यानं त्यामध्ये सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स होतात, एकजीव होतात. म्हणून आपण अगोदरच बटाट्यामध्ये सर्व मसाले घातलेत. जर साबुदाण्याचं पीठ घालून मग मसाले घातले असते ना तर मग ते अगदी व्यवस्थित मिक्स झाले नसते. हे पहा, साबुदाण्याचं पीठसुद्धा बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं, एकजीव झालं आहे. आता आपल्याला 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट करताना आपल्याला खूप बारीक करायचा नाही आहे तर थोडीशी भरड ठेवायची आहे, म्हणजे त्यात थोडे 1/2 वट शेंगदाणे राहिले तरीसुद्धा चालणार आहे. भजी खाताना ते दाताखाली आले की खूप छान लागतात. आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याची सालं काढायची नाहीत, ती सालं आपल्या आरोग्यासाठी तर चांगली असतातच, शिवाय यामुळे आपल्या भजीला रंगसुद्धा खूप छान येतो. हे पण आपले सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, एकजीव झालेले आहेत आणि याचा गोळा तयार झालेला आहे. परंतु आपल्याला हे मिश्रण अगदी प्लेन करायचं नाही आहे तर ते खडबडीतच ठेवायचं आहे. आता यामध्ये व्यवस्थित मसाले मुरण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत भजी तळण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये शेंगदाणा तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. 15 मिनटांनंतर झाकण काढायचं आहे आणि आता आपण याच्या भजी तळायला सुरुवात करायची. ज्या आकाराचं मिश्रण आपल्या बोटांमध्ये येईल त्या आकाराच्या भजीसुद्धा आपण तयार करू शकतो, परंतु आज आपल्याला गोल भजी तयार करायच्याच. म्हणून हे पहा, छोट्याशा लिंबाच्या आकाराचं मिश्रण आपल्या तळहातावर घ्यायचं आहे आणि हे पहा, अशा पद्धतीनं अगदी हलक्या हातानं दाबत दाबत या मिश्रणाला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. जर आपण हा गोळा घट्ट दाबत दाबत गोल केला ना तर मग तो आतून फुलणार नाही. आपल्याला या भजीला प्लेन गोल टेक्स्चर द्यायचं नाहीये, खडबडीतच ठेवायच्यात. जर आपण या प्लेन केल्या ना तर तेल व्यवस्थित आतमध्ये मुरणार नाही आणि आतमधून आपल्या भजी मग हलक्या होणार नाही, त्यांना जाळी सुटणार नाही.
सर्व मिश्रणाचे आपल्याला असे गोल गोळे तयार करून घ्यायचेत आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे. एवढ्या मिश्रणापासून 25 ते 26 ग्रॅमच्या आपल्या जवळपास 20 ते 25 भजी तयार होतात. आता तेल अगदी व्यवस्थित गरम झाले का हे पाहण्यासाठी मिश्रणाचा छोटासा गोळा तेलामध्ये घालायचा आहे. हे पहा आपला मिश्रणाचा गोळा पटकन वराला, याचा अर्थ तेल अगदी व्यवस्थित तापले. आता गॅस शिपले मोठी करायची आणि एक एक गोळा या तेलामध्ये हळूवारपणे सोडायचा आहे. हे गोळे आपल्याला व्यवस्थित हलवता येतील, व्यवस्थित तळता येतील अशा प्रमाणामध्येच आपल्याला तेलामध्ये गोळे सोडायचे, जास्त सोडायचे नाहीयेत. मी एकावेळी 10 ते 12 गोळे सोडलेले आणि गोळे तेलात सोडल्या सोडल्या त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही, 1 मिनिटभर थांबायचं आहे. आणि सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. हे पहा 1 मिनिटानंतर तेलावरचे बुडबुडे कमी झाले. 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि इथून पुढील सर्व भजी आपल्याला मध्यमाचेवरच उलट पालट करत गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्यात. एकदा का भजीला गोल्डन ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली असं वाटलं की लगेचच आपल्याला भजी काढून घ्यायच्यात. डार्क ब्राऊन रंग येण्यासाठी तुम्ही जर या भजी जास्त कालावधीसाठी तळत राहिलात ना, तर मग या भजी फुटण्याची शक्यता असते आणि फुटून सगळं तेल बाहेर उडायला लागतं. हे पहा आपल्या भजीची पहिली बॅच तळून झालेली आहे. पाहताय ना किती गोल गरगरीत झाल्यात आणि रंग पण किती सुरेख आला आहे आणि टेक्स्चर पण पहा अगदी आपल्याला हवं आहे तसं आलं आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपल्याला या भजी एका टिश्यू पेपरवर अथवा चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात. ही भजीची पहिली बॅच तळण्यासाठी जवळपास मला 10 मिनिटं लागली आहेत. इथून पुढील सर्व भजी आपल्याला सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या आहेत. तेल गरम असताना लगेचच आपण भजीबरोबर खाण्यासाठी मध्ये चीर दिलेल्या तिखट हिरव्या मिरच्या देखील तळून घेऊया. तळून झालेल्या गरमागरम भजी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तुम्ही तुमच्या आवडत्या एखाद्या उपवासाच्या चटणीबरोबर देखील या भजींचा आस्वाद घेऊ शकता. पाहताय ना तुम्ही आपल्या भजींना रंग आणि टेक्स्चर किती सुरेख आलाय ते, अगदी आपल्याला हवंय तसं. या भजींना पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय आणि या भजी फक्त आकर्षकच दिसत आहेत असं नाही, त्या झाल्यात तेवढ्या कुरकुरीत आणि खुसखुशी सुद्धा. एक भजी मी तुम्हाला वाजून दाखवतो आणि फोडूनही दाखवतो, आवाज तर आहे का? झालंयत ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत. हे पहा फोडल्यानंतर किती आतून पोकळ झाल्या आहेत त्या. याआधी आपण उपवासाच्या मेदूवड्याची रेसिपी पाहिली आहे, ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर पहा. तुम्ही सुद्धा येणाऱ्या या आषाढी एकादशीच्या उपवासाला नेहमीपेक्षा वेगळ्या, करायलाही सोप्या आणि खायलाही सोप्या, परंतु चवीला एक नंबर अशा ओल गरगरीत बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत चवदार चविष्ट खमंग उपवासाच्या गोलभजी एकदा तरी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.